लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पिंपळगाव बसवंत येथील संदीप पुंजारी सुडके यांचा मृत्यू झाला असून मृतदेह बुधवारी सायंकाळी 4 वाजता आढळला आहे। मृतदेहाजवळ एक विषारी औषधाची बाटली आढळली आहे। या घटनेबाबत मृताच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात रात्री आणला होता। रात्री उशिरा याबाबत चांदवड पोलीस तपास करीत होते। बुधवारी राहुल घाटातील डोंगरात लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या नागरिकांना दुर्गंधी आली, त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन बघितले असता त्यांना कुजलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह दिसून आला। या घटनेची माहिती चांदवड पोलिसांना मिळताच चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह पिंपळगाव बसवंत येथील संदीप सुडके यांचा असल्याचा तपास पोलिसांनी लावला। या घटनेची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। मृत संदीप पुंजारी सुडके हे शनिवारी दुपारपासून बेपत्ता होते। या संदर्भात पिंपळगाव बसवंत पोलीस स्थानकात बेपत्ताची तक्रार त्याच्या घरच्यांनी दाखल केल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे। सुडके यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे। विकी गवडी, नाशिक न्यूज, चांदवड।